बबड्या, बरं झालं तू आलास माझ्या बरोबर. ते यापुढे ना वेळ मिळेल तसं तुझ्या सोबत येत जाईन मी, तेवढीच तुला मदत होईल. आणि हे एवढं सगळं वजन, एवढं सामान तू एकटीच आणायची साई, आणि मी सोफ्यावर गेम खेळत बसलो असायचो, कसा होतो ग आई मी. बबड्या जाऊ दे ना, झालं गेलं ते. आता तू शहाणा झालायस की नाही हे बघ काय. बाई बाई, हे काय, कोण असं चिखलाच्या पायाने गेलंय? कशी असतात ग लोक. ये ये इकडे. हो हो, सावकाश रे बाबा. शिशिशिशि, काय हे, किती हा चिखल. अरे आई, सावकाश. आई, अगं तोच माणूस आपल्या घरात पण येऊन गेलाय. अरे देवा शी, अरे काय हा चिखल करून ठेवलाय. कोण आला असेल रे आपल्या घरात. शी, आहो आहो, ऐकलं का. काय झालं, माझ्या नावाचा का जप चाललाय? अहो अहो, तुम्ही बूट घालून काय फिरताय घरात, आणि काय हा चिखल करून ठेवलाय सगळीकडे. अरे यार, हे कोणी केलं यार? अहो तुम्हीच केलत ना. मी केलं, पण ज्या चिखलात माझा पाय पडला तो चिखल कुठल्या मूर्खाने केला? ज्याने माझे शूज खराब झाले आणि आपलं घर खराब झालं. हो दे, झालं तर झालं, आता हे स्वच्छ करावं लागणार. करशील ना? हो. गुड. तर करण्याआधी मला जरा खायला दे काहीतरी. मी आत आहे. अहो अहो, असं काय करताय? ते चिखलाने भरलेले बूट घालून कुठे आत चाललाय तुम्ही? तुम्ही आधी बूट बाहेर काढून ठेवा बरं. बाहेर ठेव. आई, हे काय? आई, ते शूज इथेच काढून गेलेत, बाहेर सुद्धा नेऊन ठेवले नाहीत त्यांनी. कसं वागतायत ग ते, आणि तू का सहन करतेस सगळं? असं नव्हतं रे बापड्या कधी. ते काय झालं यांना, हे असं का वागतायत मला खरंच कळत नाहीये. कारण बोलणार कोणी नाहीये ना म्हणून. आजोबा असते ना घरात, हे असलं वागायची हिंमत केली नसती त्यांनी. तू सांग ना सरळ ठणकावून त्यांना, या घरचे काही नियम आहेत, हे असलं वागणं नाही चालणार इकडे. शत्रूच्या गोटात खळबळ माजलेली आहे. ज्युनियर बबड्याने आसावरीचे कान भरायला सुरुवात केलेली आहे. आई, काय चाललंय? तू हे सगळं का सहन करतेस? चिखल लागलेल्या बुटांचा प्लॅन आहे. काय झालं सर? आसावरीला उगीच काम वाढलं ग. आय नो, आता आईनं थोडा त्रास होतोय, पण सर उद्या जाऊन याचा फायदा आईंनाच होणार आहे ना, त्यांच्यासाठी करतोय की नाही आपण. मग जर आता तुमच्या बबड्यागिरीमुळे आईंच्या समोर सोहमची बबड्यागिरी आली तर सगळं व्यवस्थित होईल की नाही? मग सर आता प्लीज इथपर्यंत येऊन तुम्ही हिंमत नका हरू ना, थोडीशी कळसवसा. बाकी आईंची मदत करायला मी आहे, आपण घेऊ त्यांची काळजी, ठीक आहे? बरं मला सांगा पुढची बबड्यागिरी काय असणार आहे. काय करावं काय करावं. मी बाहेरून जेवण मागू का, घरचं न खाता? नाही नाही नको सर, त्याने काय होईल, फक्त आईंनाच त्रास होईल, सोहमला काय फरक पडणार आहे. सर तुम्ही एक काम करा, तुम्ही ना ऑनलाईन एखादी महागातली गोष्ट मागवा आणि त्याचे पैसे आईंना भरायला सांगा. नाही नको नको, त्याचाही तिलाच त्रास होईल. तिला वाटेल माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून माझं डोकं फिरलं म्हणून मी असं वागतोय. उगाच टेन्शन नको. हे काय तू कपाट आवरायला घेतलंस? अरे हो, सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं होतं, एक गोष्ट जागेवर मिळत नव्हती. स्वामी आवरते यार ते आता. अगं यात माझी
काय तुझं? नाही काही नाही. सोहम नको ना, तुला जर काही हवं असेल तर मला सांग प्लीज. तिथे सोहम मी सगळं आवरलंय यार, तुला काही हवं असेल तर मला सांग, मी देते तुला. सोहम असं काय हरवलंय सोहमच्या या कपाटात जे तू सांगू शकत नाही? बाटली, बबड्या बाटली शोधतोय तर. काय हवंय तुला? नाही काही नाही, ठीक आहे. मी नंतर शोधेन. शुभ्रा, प्लॅन ठरला. ओके. हॅलो श्याम्या. श्याम्या नाही सर, मी मॅडी बोलते सर. हा ठरला ठरला, पक्का ठरला. रात्रीचा बसायचा प्लॅन पक्का आहे. रात्री? सर रात्री कुठे बसणार तुम्ही? सर खुर्ची आणू का तुम्हाला बसायला? अरे तसं नाही रे बाबा, मदिरा मदिरा. सर सर कोण मंदिरा? म्हणजे तिच्याकडे का जाणार तुम्ही सर? कारण मला ती हवी आहे. अरे किती दिवसात तिला भेटलेलं नाहीये, माझे हात शिवशिवत आहेत, ओठ कोरडे पडलेत. तुम्ही काय बोलताय सर, मला तर रडू यायला लागले सर. तू काय रडतेस? तू काय रडतोय श्याम? सर श्याम नाही, मॅम. सर मॅमला माहिती आहे सर मंदिराबद्दल? अरे तिला कशाला माहिती पाहिजे? माझे निर्णय मी घेतो आणि आज माझा निर्णय झालाय. आज ती आणि मी. मी जाणार म्हणजे जाणार. अरे आज किती दिवसाने निवांत वेळ मिळालाय, माझी सगळी टेन्शन सगळ्या चिंता दूर पळून जातील. काही हवाय का तुम्हाला? मुरमुरे कुरमुरे चणे शेंगदाणे. सर शेव कुरमुरे करायचे का शेव पुरी करायचे सर? अरे मदिरा सोबत मला काहीही चालतं. नो सर, सर मी ना शेव करणार आहे ना पुरी करणार आहे. मॅम साठी भेळ करायला सांगायचं सोडून तुम्ही त्या मंदिरासाठी काय भेळ करायला सांगताय मला? असं कसं? मी सांगतो तुझं करावंच लागेल. माझ्या आणि मंदिराच्या मध्ये येऊ नकोस. सर मी येणार, मध्ये मी मध्ये येणार. राईट लेफ्ट सगळीकडे येणार सर. मी आणि सर ग्रँडपांना पण सांगणार सर तिच्याबद्दल. सर मी तिला ना उलट पालट करून सर मी तिला हे करणार सर. अगं मग सांडेल ना ती. आसावरींनी मंदिराचं ऐकलं की नाही तिला कळलं असेल का मी आज काय करायला चाललोय ते? सँडल? सर नो सर, मी नाही आणणार आहे सँडल तिच्यासाठी. सर आज तिच्यासाठी सँडल आणायला सांगाल, उद्या ड्रेस आणायला सांगाल. सर किती चेंज झालात तुम्ही सर. सर आज तुमच्या लाईफ मधनं मंदिरा तरी जाईल, आता मी तरी जाईल. सर सांगा सर कोण हवं तुम्हाला? हॅलो हॅलो मॅडी. सर मी? हो मॅडी तू? सर हिला काय झालं? शुभ्रा ऐक ना, अगो शुभ्रा, अगो एकदा स्वयंपाकघरात काय वाटेल ते बोलत होते ग. ते म्हणत होते ते मदिता मदी शुभ्रा, मदिरा म्हणजे तेच ना ते बबड्या त्या दिवशी. ते मदिरा म्हणजे दारूबाई. हो ना? पण एक मिनिट मला सांगा, तुम्ही एक्झॅक्टली ऐकलत का? म्हणजे हेच हेच शब्द होते का सरांचे? हो शुभ्रा, ते म्हणत होते हात काहीतरी थरथरतात, ते अर्ध. त्यातल्या काही गोष्टी मला नाही कळल्या, पण मी तुला सांगते ते मदिरा मदिरा बोलत होते. म्हणजे आई सर आज रात्री कन्फर्म दारू पार्टीला चाललेत. पण ऐका, तुम्ही धीर सोडू नका. नाही शुभ्रा, मी अशी कशी जाऊन देईन त्यांना. आज नाही घराच्या बाहेर कसं पडतंय तेच बघते मी. Dirittu, dirittu, dirittu.
आसावरी जरा बेल्ट दे ना. हर दिल में समा कर दे. आणि रुमाल पण दे. दर दी दर दर दी दर रुमाल. गुड. परफ्यूम कुठला लावावा काय? हा लाव की हा लाव कुठलाही लावा. तुम्ही एवढं तयार होऊन कुठे चाललाय? पण कुठे म्हणजे कुठे? इथेच कुठेतरी. आणि बाय द वे, बाहेर जाणाऱ्या माणसाला जाताना विचारू नये, नाही तर त्याचं काम होत नाही. तुमचं काम होऊनच देणार नाहीये मी. काय म्हणालीस? काही नाही. हात लावावा. हा 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 गुड. काय कसा दिसतो मी? त्या आरशालाच विचारा. ऐकलंय ऐकलंय सगळं. हे तो खरंच जायला निघाले. काय करू मी? कस थांबू याना? असच करते. आई, बाहेरचे शूज का आणलेस तू घरात? अरे काही नाही, खराब झाले होते ना, म्हटलं नीट साफ करून ठेवते. ठेवते मी नेऊन. तू तू खेळ ना. काय चाललंय आई? काय नाही रे, तू तू खेळ ना. पुटाशिवाय आणि चावीशिवाय कसे बाहेर जातात ते. सरांकडे बुलेटची डुप्लिकेट चावी आहे. हा अगो बाई, आई आई कुठे चालली आहेस? थांब ना, मी बघते. आई असं विचित्र का बघते? हीच आहे यांची गाडी. कभी आता काय करू, कसं करतात ते? वॉचमन ही कुठे दिसत नाहीये. काय करू?
कस थांबू या जाण्यापासून, मला तर यातलं काही कळ. हे सिनेमात ना जी पिनेनी हवा काढता मी तसच करते. अरे तू इथे काय करतेस? काही नाही, मी असच जरा फेऱ्या मारायला आले होते खाली. हो घरात बसून कंटाळा येतो. मार 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 येतो. अहो तुम्ही असे कसे? नवीन कधीच घेतले, मुहूर्त आज मिळाला. येत मी काय म्हणतो, मी किल्ली उगीच आणली खरं, तर ड्रॉवर मध्ये ठेवशील माझ्या प्लीज. काय मी टॅक्सीन जातो, उगाच येताना प्रॉब्लेम नको ना, आणि यायला मला उशीर होईल, जेवायला थांबू नकोस. बाय. अहो तुम्ही काय चाललंय तुमच्या दोघींचं, कुणी मला सांगेल का? हा आई आई अगं काय झालंय, मला काहीच कळत नाहीये. का असं वागतेस, माझं काही चुकलंय का? नाही रे बबड्या. मग अशी पळापळ का चालली आहे तुमची? आणि ते शूज का लपवून ठेवलेस तू? कुठे गेलेत ते? त्यांना पार्टीला गेलेत बबड्या. मी खूप थांबवायचा प्रयत्न केला रे. इतक्या रात्री पार्टीला? तुला आई माहिती अशा रात्रीच्या पार्ट्यांमध्ये काय काय होतं, काय काय प्यायला देतात. शी आपल्या घराण्याचा एकदा तरी विचार करायला हवा होता ना. आजोबांना काय वाटेल याचा विचार करायला हवा होता. शी असं कसं वागतायत ते? नाही नाही नाही, मला तुझा त्रास बघवत नाही आहे आई, मी नाही शांत बसणार आहे. सोहम ते आज घरी आले ना की त्यांना खडसावून जाबच विचार. हो ना बघितलं आई, आता सोहम करेल सगळं मॅनेज, तुम्ही नका काळजी करू. हो ना सोहम? हो चला करशील ना सोहम? हो मी सगळं मॅनेज करीन, दाखवतोच त्यांना. येऊ दे आज अभिजित राजेंना, पार्टी करायची खूप हाऊस आहे ना, बघतोस त्यांना. माझ्या तू येशील काय माझ्या प्रीतीची. मी आलेलेलो आहे. कसं आहेस रे बबड्या?